न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। राजस्थान येथील उदयपूरमध्ये कन्हैयालाल या हिंदू युवकाची भर दिवसा दुकानात घुसून निर्गुण हत्या करण्यात आली आहे आणि सदर हत्येचा व्हिडिओ देखील समाज माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आला असून सदर घटनेबाबत हिंदू समाज संतप्त झालेला असून देशात अराजकता माजविणाऱ्या जिहादी विरोधात कार्यवाही व्हावी म्हणून सदर क्रूर निषेधार्थ विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने महामानव बाबासाहेब आंबेडकर पुतळा शालिमार येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले। याप्रसंगी बजरंग दलाचे नाशिक शहर जिल्ह्याचे संयोजक श्रीकांत क्षत्रिय यांनी या सतत होणाऱ्या जिहादी कारवायांचा जाहीर निषेध केलाय आणि अशा घटना यापुढे होऊ नये, हिंदूंनी संघटित होण्याचं यावेळी आवाहन करण्यात आलंय। या कार्यक्रम आंदोलनाला विविध हिंदू संघटना, हिंदू एकता पक्ष, शिव प्रतिज्ञान, भारतीय जनता पक्ष, त्याचप्रमाणे विश्व हिंदू परिषदेचे शहर जिल्हा मंत्री विनोदजी धीरात, जिल्हामंत्री अमृतुजा सदावर्ते, कैलासजी देशमुख, रामसिंग बावरी, प्रवीण जाधव, गुलशन भदौरिया, कुणाल खॉन, निखिल पाटील, प्रतीक गायकवाड, विजय कापडणी, प्रसाद कुलकर्णी यावेळी उपस्थित होते। हिंदुस्थानमध्ये गेले 4 दिवसापूर्वी नुपूर शर्मा यांनी एक शब्द मुस्लिम धर्मियांबद्दल काढला आणि त्याची एक व्हायरल क्लिप एका हिंदू टेलरनी साध्या व्यक्तीनी ती केल्यानंतर त्या व्यक्तीचा घरात घुसून अतिशय निर्गुणपणे जसं अफगाणिस्तानामध्ये होतं अशा पद्धतीत त्या माणसाचा खून करण्यात आला आणि आज कळालं का ते दोघंही जण हे अतिरेकी होते। खऱ्या अर्थाने त्यांनी जे केलं असेल त्यांच्या धर्मियांबद्दल त्यांना जेवढं दुःख झालं त्यांनी घरात घुसून एवढं मोठं अतिरेकी कृत्य या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। या ठिकाणी आपण पाहत आहोत का नाशिकमध्ये या महाराष्ट्रामध्ये गेली कित्येक दिवसापासून हिंदू धर्मियांच्या देवदैवतांच्या आम्ही गेली 4 दिवसापूर्वी आज नाशिक शहरामधून आम्ही एका शंकराच्या पिंडीवरती एका लहान मुलांनी जे चुकीचं वक्तव्य टाकलं होतं त्याच्याबद्दल आम्ही मोर्चा काढला होता। पण या ठिकाणी मी तमाम हिंदूंना सांगू इच्छितो का आता ही वेळ गेलेली आहे, आपण मोर्चा काढणं, निषेध करणं हे आता खऱ्या अर्थाने बंद झालं पाहिजे। मोर्चा काढून आणि निषेध करून निष्ठा आपल्याला होणार नाही, तर हे लोक यांच्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे जर का घरात घुसून जर का कोणाचा कत करत असेल, कोणाला मारून टाकत असेल आणि आपण 130 कोटी हिंदू असूनसुद्धा या ठिकाणी आपण पाहत आहोत का खऱ्या अर्थाने 50-100 लोक जमतो, जर हिंदू आजपर्यंत जर का तापत नसेल तर याच्या पुढची काय प्रतिक्रिया झाली पाहिजे का जेणेकरून हिंदू धर्म हा जागृत व्हायला पाहिजे। या ठिकाणी मी तुम्हाला निश्चितच सांगतो का आपल्या शंकराच्या पिंडीवरती परवा ही घटना घडली, त्यानंतर तालकुटे ब्रिजवरती घटना घडली, अशा या महाराष्ट्रामध्ये आज एक नवीन सरकार या ठिकाणी स्थापन होत आहे। गेली 2.5 वर्ष आम्ही अनेक गोष्टींवरती आम्ही अतिशय वाईट प्रसंग पाहिले, लव जिहादवरती आम्ही वाईट प्रसंग पाहिले, परंतु यापुढे हिंदूंनी निषेध न करता या ठिकाणी खऱ्या अर्थाने 50-100 हिंदू जमून काही होणार नाही, तर खऱ्या अर्थाने हिंदूंनी पुढच्या लढाईला, पुढच्या संघर्षाला कशा पद्धतीत आपण तयार झालं पाहिजे आणि आपलं संघटन कसं उभं राहिलं पाहिजे। संपूर्ण भारतामध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या माध्यमातून निषेध आंदोलन हे होत आहे। आपण नाशिकमध्ये बघत आहोत, उदयपूर येथील जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या निषेधार्थ आज इथे सर्व बजरंग दलाचे, विश्व हिंदू परिषदेचे सगळे कार्यकर्ते जमा झालेले आहेत आणि जे कृत्य उदयपूरमध्ये ज्या तालिबान किंवा अफगाणिस्तानला जाऊन ज्या 2 आतंकवाद्यांनी ट्रेनिंग घेतलं आणि ते राजस्थानमध्ये येऊन त्यांनी कन्हैया कुमार नावाच्या एका टेलरची, सामान्य व्यक्तीची जी हत्या केलेली आहे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत आहोत आणि या ठिकाणी सर्व बजरंग दलाचे कार्यकर्ते, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होऊन आम्ही आज इथे एकत्र येऊन ठिय्या आंदोलन करत आहोत। पण ह्यापुढे समजा अशाच पद्धतीने हे कृत्य यांची चालू राहिलीत तर बजरंग दल रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही आणि यापुढे जर ह्या अशाच घटना जर घडत राहिल्या तर त्याचा निषेध आणि त्याला प्रतिकार करण्यासाठी बजरंग दल नेहमी सज्ज असते आणि नेहमी रस्त्यावरती उतरण्यासाठी आम्ही राहणार आहोत। राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, कन्हैयालाल या सिंपियाने टेलरने
तिथल्या पोलिसांना विनंती केली होती, अर्ज दिला होता की मला काही लोकांच्या पासून माझ्या जीवितावरला धोका आहे, परंतु राजस्थान पोलिसांनी फक्त त्याच्यावर मार्क केला की कारवाई करू, कारवाईचं नाव काहीच नाही, कारवाई केली नाही आणि दुकानात येऊन कोयत्यासारखा सुरे घेऊन येऊन त्या ठिकाणी त्यांची निर्गुणपणे शरीरापासून धड वेगळं आणि मुंडकं वेगळं शिर वेगळं केलं, एका क्रूर अशी ही हत्या आहे आणि एवढ्यावरच ते थांबले नाही तर त्यांनी त्याची व्हिडिओ शूटिंग करून ही व्हिडिओ शूटिंग प्रसारित केली आणि त्याच्यात ते म्हणतात काय, हे तर ठीक झालं, जो कोणी नबीच्या विरुद्ध बोलेल त्याचे असेच आम्ही शिर या ठिकाणी वेगळे करू, हे सर्व करत असताना त्यांनी अजून एक पुढं गेले, त्यांना कोणीतरी त्यांचा बाप आहे तालिबान म्हणा पाकिस्तान म्हणा इथून त्यांना त्या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग दिलं असेल, एखाद्या जनावराला कापावं असं माणसाला कापणारे हे नराधम, आणि त्या नराधमांनी सांगितलं की आमचा हात आता या देशाचे पंतप्रधान मोदींच्या मानेवर जाणार आहे, आज आम्ही हे केलं आम्हाला त्याचा पश्चाताप नाही, आम्ही मरायला तयार आहोत, म्हणजे हे स्वयंघोषित सुसाईड करणारे असे हे नराधम। हेमंत कामेकसह अश्विनी पुरी, न्यूज इंडिया 27, नाशिक।